राज्यातील अनेक महत्त्वांच्या पदांवर काम करायला अधिकारी नाहीत. लोकायुक्तांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे सरकारी काम कसे चालले आहे याची एकूणच कल्पना येते, असा घणाघात लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. आमदार मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पुरेशी पदे भरून घेण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. माहिती आयुक्त, नागपूरचे विभागीय महसूल आयुक्त अशी अनेक पदे अद्यापही रिक्तच आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामावर त्याचा परिणाम होत आहे. सरकारला पदे भरायची नसतील तर त्यांनी तसे स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले. विधान परिषदेच्या 12 सदस्यांची नेमणूक केली नाही, म्हणून सरकार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लक्ष्य करीत आहे. पण सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक न करणाऱ्या सरकारने सुचवलेली नावं अद्याप मंजूर न करून राज्यपाल कोट्यवधींचा आमदार निधी वाजवत आहे, असेही आमदार मुनगंटीवार म्हणाले. बघा, आमदार नियुक्त केल्याने काय होणार आहे? अधिवेशनच नाही आहे. अधिवेशनामध्ये अतिशय उत्तम दर्जाची चर्चा व्हावी यासाठी या नियुक्त्या संविधानामध्ये सांगितल्यात, आणि त्याही नियुक्त्यांच्या संदर्भामध्ये काही मापदंड आहे. या अगोदरही 91 ते 93 दोन वर्ष विधान परिषद सदस्यांच्या नियुक्त्या झाल्या नव्हत्या. मला आश्चर्य वाटतं की एमपीएससीचे चेअरमन एकटेच आहे, आपल्याला प्रशासकीय नियुक्त्या करायच्या आहेत, त्यांच्या मदतीला सदस्यांची फौज द्यायची, त्या सदस्यांच्या नियुक्त्या झाल्या नाही. माहिती अधिकारासारखा पवित्र कायदा ज्या संदर्भात काँग्रेसने आपली पाठ थोपटून घेतली, त्या माहिती अधिकाराच्या कायद्याच्या संदर्भामध्ये माहिती आयुक्त अजून नियुक्त केले नाही. आपण प्रामाणिक पारदर्शक सरकारच्या गोष्टी सांगतो, अजून लोकायुक्त नियुक्त झाला नाही. अनेक ठिकाणी पदरिक्त, नागपूर विभागाचा आयुक्त अजून त्या ठिकाणी नियुक्त झाला नाही. विभागीय आयुक्त 12 आमदार येऊन काय करणार आहे? मला तर वाटतं की आता विचार केला पाहिजे. 12 आमदार नसल्याने 4 कोटी रुपयाचा आमदार निधी तो वाचला, तसे 48 कोटी रुपये वाचले. आणि पगाराचा जर विचार केला तर साधारणतः या संदर्भामध्ये 4-4.5 कोटीचं तो त्याची आपल्याला बचत झाली आहे. हा राज्याच्या जनतेला पैसा खर्च करता येईल. 12 आमदार म्हणजे बॉम्बे टू गोवामध्ये ती पट्टी काढली की बाबा पकोडा, तसं 12 आमदार पंतप्रधान मोदींना भेटायला गेले. तिथेही मराठा आरक्षण महत्वाचा विषय, ओबीसीच्या संदर्भातला राजकीय आरक्षण महत्वाचा, राज्याच्या हिताच्या संदर्भातले प्रश्न, आणि तिथं पुन्हा 12 आमदार. हा 12 आमदार ही जी काही यांनी लावली आहे, आणि हायकोर्टात आहे ना केस, हायकोर्टाचा निकाल येऊ द्या ना, वाट पाहा ना. हायकोर्टाच्या निकालाची वाट पाहिली पाहिजे. कारण नसताना 12 आमदार 12 आमदार म्हणजे खुर्चीवर किती प्रेम आहे हे आपल्याला या वारंवार अशा भाष्यातून लक्षात येतं.